गत 2 दिवसांपूर्वी आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन 5 जणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पुन्हा आज त्या नटवरलाल रघ्याविरोधात दिग्रस पोलिसातही तक्रार दिली असून त्याने कापूस विक्रीत भागीदारी करीत एकाची 5 लाखांनी फसवणूक केली आहे. गोपाल दत्तात्रय हारके राहणार मोरखेड तालुका दिग्रस असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते शेतीसोबतच कापूस विक्रीचा व्यवसाय करायचा. दरम्यान आरोपी रवींद्र उर्फ रघ्या गणपत गावंडे व त्यांची पत्नी मंदा गावंडे यांनी मी सुद्धा कापूस विक्रीचा व्यवसाय करतो असे म्हणून गोपाल हारके यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. त्यातूनच त्यांचा भागीदारीचा व्यवसाय सुरू झाला. या जवळपास 2019 पासून त्यांनी 15 लाखांपर्यंत खरेदी विक्रीचे व्यवहार केले. त्यातून हारके यांना भागीदारीत 5 लाख मिळणे बाकी होते. ही रक्कम घेण्यासाठी गोपाल हारके यांच्याकडे गेले असता संबंधित आरोपीने SBI बँकेचा 2,72,000 रुपयाचा धनादेश दिला. मात्र पुसद अर्बन बँकेत तो वटविण्यास गेले असता खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने परत मिळाला. त्यानुसार वारंवार धनादेश देऊनही तो वटविल्या न गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी दिग्रस पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दिली. संबंधित आरोपीने पणन महासंघाचे बनावट फोल्डर तयार केले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत आर्णीच्या खोट्या पावत्या तयार करून कापूस विक्री केला आहे. त्यातूनच जवळपास 19 लाखांचा गैरव्यवहार केला जातो. तक्रारकर्ते गोपाल हारके हे बाजार समिती व पणन महासंघाकडे गेले असता संबंधित कागदपत्र हे बनावट असल्याचे उघड झाले.